सुद्धा म्हणाले की भाजप हाच आमचा खरा शत्रू, भविष्यवाणी चोरला प्रथमपैकी मुद्रत म्हणजे तर मुद्रत पण जाणार का अशी उपयोगी टीका काल उद्धवांनी केली. खरं आहे, काल पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेले व्यक्त केलेले विचार हे खरं आहेत आणि अख्खी जनता जाणते, पूर्ण महाराष्ट्र जाणतोय, पूर्ण देश जाणतोय, नव्हे तर देशाच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी हिंदुस्थानी लोक राहतात त्या सर्वांना माहिती पडलं आहे की आज शिवसेनेला ठेचण्यासाठी, शिवसेनेला सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने रचलेल्या षडयंत्रामध्ये शिंदे गट सामील झाला आणि त्यामुळेच आज दुर्दैवाने निवडणूक आयोग म्हणा किंवा इतर यंत्रणा म्हणा ही सुद्धा भाजपाची बट्टीक बनली आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चोरलं, शिवसेनेच्या बाळासाहेबांचं चित्र चोरलं आणि शिवसेनेचं नावसुद्धा चोरलं. त्यामुळे चोरांचा हा महामेरू म्हणून भाजपचा उल्लेख जो माननीय उद्धव साहेबांनी केला तो योग्य आहे. म्हणाले की 2024 मध्ये केंद्रामध्ये शिवसेनेची सत्ता असेल, म्हणजे उद्धव ठाकरे गटाची सत्ता असेल, कोणत्या परिस्थितीत 2024 मध्ये आघाडी सरकार येणार म्हणजे येणारच आहे. तुम्ही सुद्धा पाहिलं असेल मग मागच्या अधिवेशनमध्ये ह्या देशामध्ये हुकुमशाहीकडे राजवट म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल करण्यासाठी जे कायदे पारित करायला पाहिजे होते ते कायदे दुर्दैवाने मागच्या अधिवेशनमध्ये पारित झालेले आहेत. सर्वसामान्य भारतीयांना ते माहिती नाही आहे. आम्ही त्याच्या संदर्भात आता जनजागृती करणार आहोत. मग कशा पद्धतीने एकाधिकारशाही हुकुमशाही आणू शकतात उद्याच्या 24 नंतरच्या कालावधीमध्ये हे कालच्या अधिवेशनमध्ये दिसून आले. जगाच्या पाठीवर एकमेव भारत देश असा आहे की तिथे अवघ्या 2 दिवसामध्ये 146 खासदारांना निलंबन केलं गेलं. काही खासदारांचं निलंबन करून त्यांना प्रिव्हिलेज कमिटीकडे त्यांचं प्रकरण पाठवलं झालं गेलं. मग त्यांना येत्या निवडणूक होईपर्यंत त्यांना कोणत्या अधिवेशनमध्ये शिरकाव करता येणार नाही अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या करण्याचं पाप जो पक्ष करतोय तो देशामध्ये लोकशाही राबवू शकणार नाही, तो हुकुमशाहीच राबवणार हे दिसून येते. अजित पवार कार्यकर्ते मेळाव्यामध्ये की आजपर्यंत अनेक जणांचं ऐकलं, आता बारामतीमध्ये इथपासून पुढे माझं ऐकत जा असं कार्यकर्त्यांनी सांगितलं. हेच आहे दुर्दैवाने खाल्ल्या ताटामध्ये घाण करणारी ही जी काय राजकीय औलाद आहे ती शिंदे गटाची आहे, तीच अजित दादा गटाची आहे. त्यामुळे ज्याने मोठं केलं त्यांचे उपकार तो विसरू नका, पण उपकाराची परतफेड अपकाराने करण्याची जी काही विकृती या मंचा यांच्या मनामध्ये दडलेली आहे शिंदे गटाच्या आणि अजितदादा गटाच्या, अशी राजकीय विकृती ही आपल्या भारत देशामध्ये अशी विकृती नाही आहे. काल अजित पवारांनी स्पष्टपणे शरद पवारांची हो अजितदादांवर अजितदादांनी शरद पवारांवर टीका करावी, छगन भुजबळांनी शरद पवारांवर टीका करावी, इकडे एकनाथ शिंदेनी उद्धवजींवर टीका करावी, शंभूराजांनी उद्धवजींवर टीका करावी, उदय सामंतांनी उद्धवजींवर टीका करावी, संजय शिरसाटांनी उद्धवजींवर टीका करावी. त्यामुळे हे जे आपल्यामध्ये जे होते ना काल परवापर्यंत भाईचारामध्ये होते त्यांच्यामध्ये बेईमानी वृत्ती निर्माण करण्याचं काम भाजपाने केलं आणि हे लोक त्याच्यामध्ये अडकले आणि कालचा भाईचारा विसरले आणि दुश्मनी उभी करायला सुरुवात केली. आणि चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते. संजय राऊत सुद्धा बोललेले की आम्ही 23 जागा लढवणार, काँग्रेसने मात्र काही भूमिका वेगळी घेतली होती, एकंदरीत काय आहे नेमकं? आज अद्यापही लोकसभेच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला तयार झालेला नाही, परंतु एक मात्र निश्चित आहे की सध्या ज्या पक्षाने ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील हा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे. पण त्या उपर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक आणखी चांगलं दिलेलं आहे सोल्युशन की जर दुर्दैवाने त्या पक्षाकडे निवडून येण्याचा सक्षम उमेदवार नसेल आणि जर ज्या पक्षाकडे असेल त्या पक्षासाठी तशा पद्धतीची जागेचं देणं घेणं देवाणघेवाण करायची ही तयारी सुद्धा ठेवली पाहिजे. या सांगू शकतो ना की असं करते की 20 जागा शिवसेना लढवेल, नंतर 10 जागा काँग्रेस आणि शरद पवार गट आणि 16 जागा इतर म्हणजे वंचित आघाडी आणि 16 जागा काँग्रेस.
आकडा जवळपास तो आहे पण ते अंतिम त्याच्यावर निश्चित झालेलं नाहीये. वंचित आघाडीचं म्हटलं की जर फॉर्म्युला ठरला नाही तर आम्ही सगळ्यांच्या सगळ्या जागा, पण वंचित आघाडीने महाआघाडीमध्ये यावं यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने चर्चा करीत आहोत. प्रत्येकाने सहकार्य आणि समन्वय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. राम मंदिराची तारीख मागणं झालं 22 जानेवारीला अयोध्येला तुमच्या छाताडावर बघून बनतो, कारण ही घोषणा जी आहे राम मंदिर जी अटल बिहारी वाजपेयी केलेली होती आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ते राम मंदिर उभं झालेलं आहे त्यांनी ते पूर्ण केलं आणि 370 कलम जे आहे ते आठवून हे मंदिर उभं करण्यात आलं. 370 कलम आणि राम मंदिर अयोध्येतलं राम मंदिराचा संबंध काय? राम मंदिर झालं पाहिजे ह्या मताचा ह्या देशातला जगातला प्रत्येक रामभक्ताची ती इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं काम ह्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे. मोदींनी नाही, मोदी साहेबांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली, पण त्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी लागणाऱ्या विटा, त्यासाठी लागणारे अंगमेहनत, कार सेवा ह्या देशातल्या सर्व रामभक्तांनी केलेले आहे हे विसरता येणार नाहीये. 2.5 वर्ष मुंबईची होती ती आम्ही साफ करतो असं एकनाथ शिंदेनी म्हटलेलं आहे, काय उत्तर? जी आत्ता मुंबईची अवस्था करून ठेवली आहे किंवा ठाण्याची अवस्था करून ठेवली ती जर पाहिली आणि आपण ती जर उजेडात आणली तर एकनाथ शिंदेना बोलण्याचं धाडससुद्धा होणार नाही. केवळ मुंबई लुटायचं काम भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. 92,000 कोटीच्या ज्या ठेवी होत्या फिक्स डिपॉझिट त्याच्यातल्या 12,000 कोटी ऑलरेडी ह्या लोकांनी खर्च करून मोकळे झाले. आज वारंवार आदित्यजी ठाकरे मुंबईच्या दुरावस्थेबद्दल सांगत असतात, तिकडे जर ते जर सिरियसली मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेने ऐकलं तर त्यांना कळेल की आपण नेमकं काय करतो. ते 10 लाख गाड्या मुंबईमध्ये येतील आणि मराठा जरांगे पाटील यांनी कालपर्यंत जे सांगतायत ते आम्ही सगळेजण ऐकतोय, पण एक मात्र नक्की, मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेतरी झुलकावत ठेवणं, हुलकावत ठेवणं आणि आपली वेळ मारून नेणं हे काम सध्या शिंदे सरकार करतंय देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार. आम्हाला कोणत्या परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण हवं आहे, धनगर समाजाला आरक्षण हवं आहे, परंतु OBC असेल, SC असेल, ST असेल ह्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण हे द्यावंच लागेल. आणि ते द्यायचं असेल तर तुम्ही संसदेमध्ये कायदा पारित करण्यासाठी का आग्रह धरत नाही? जर तामिळनाडू करते, जर बिहार करते तर महाराष्ट्र का नाही करत आहे? मगाशी तुम्ही एक महत्त्वाचं बोलला की ज्या जागा आहेत त्याच लढवल्या जातील, पण असंही एक तुमचं वाक्य आहे की कदाचित असं होऊ शकतं की ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नाहीये त्या ठिकाणी अदलाबदल केली जाऊ शकते. असे काही कोकणातले काही मतदारसंघ आहेत का, लोकसभेचे की विधानसभेचे, आणि असे काही मतदारसंघ आहेत का शिवसेनेच्या बाजून जिथे असं काही घडू शकतं? नाही, विधानसभेच्या बाबत अद्यापही फॉर्म्युला नक्की झालेला नाही आहे, पण नाही जागांचं वाटप निश्चित झालेलं नाही, पण फॉर्म्युला जो आहे तो लोकसभा विधानसभेला हाच राहील. कोकणातल्या आमच्या सगळ्या जागा सक्षम आहेत, पुण्याच्या सगळ्या एकदा निवडून येणार आहेत. इवन राजन साळवी साहेब इथे बसलेले आहेत, उद्धव साहेबांची परवानगी घेऊन त्यांच्यासुद्धा बाबत मी हमखास खात्री देईन, त्यामध्ये कोणी हात लावू शकणार नाही त्यांना. पण लोकसभेच्या संदर्भात 1-2-3 जागा इकडे तिकडे होऊ शकतात, अदलाबदल होऊ शकतात शिवसेनेकडच्या सुद्धा. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.